जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। काय सांगाल, काल भारताने 2020 मॅच जिंकलेली, विश्वकपामध्ये 17 वर्षानंतर विजय मिळवलेला, आपल्या सर्वांच्या देशवासियांच्या दृष्टीने हा सगळ्या आनंदाचा क्षण होता। सर्व भारतीय संघाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। दुसरा एक विषय आहे, माजी मंत्री आहेत महाविकास आघाडीचे सतीश अण्णा पाटील, त्यांनी म्हटलं की मंत्री जे अनिल पाटील आहेत अजित पवारांना सोडून भाजपच्या वाटेवर जाणार आहेत। तो काही विषय मला वाटतं की रोज काही ना काही बातम्या येत असतात, एक आपण मनोरंजन म्हणून ऐकायचे सोडून द्यायचे। इतर राज्यापेक्षा आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्याच्या दुधाला भाव कमी आहे असं म्हटलं जातं, शेतकरी दुधाला भाव मागताय। आता कायमस्वरूपी 5 रुपये अनुदानाची घोषणा अर्थसंकल्पात केलेली आहे, मला वाटतं त्यातून आमच्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल। हे बरोबर आहे की काही काही बाबतीमध्ये संकलन करताना काही अडचणी येतात, दुधाच्या भुकटीची निर्यात थांबल्यामुळे काही अडचणी आहेत, तर त्या दूध भुकटीच्या निर्यातीला काही प्रोत्साहन देता येईल का म्हणून स्वतंत्र विचार आमचा सुरू आहे। मतदारांना प्रलोभन देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं राज्याच्या विकासाची एक नवी पाठ झालेली आहे, सुवर्णाक्षरनं लिहिला जाईल अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे। राज्यातील प्रत्येक समाज घटकाला विकास प्रक्रियेमध्ये सामावून घेणारा अर्थसंकल्प आहे। गृहिणीने टीका केलेली की हा प्रलोभन देणारा आहे, केवळ या योजना सक्सेस होणार नाही। जसं भारतीय संघानं T20 जग वर्ल्ड कप जिंकलेला आहे, येणाऱ्या विधानसभासुद्धा आमची महायुतीसुद्धा त्याच त्याच ताकदीनं आम्ही जिंकणार आहोत, हे आपल्याला या निमित्तानं सांगितलं पाहिजे।